विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादन, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोया सत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655. तक्रारदाराच्या भावावर गुटख्याची केस दाखल असताना त्याला जामीनाव सोडवण्यासाठी मदत करण्याचं सांगत 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच स्वीकारत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. कराड दक्षिण मांड नदीवर उंडाळे तालुका कराड येथे बांधण्यात आलेल्या धरणातील पाणीसाठा खालावल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता. वीज तोडून नव्हे तर हात जोडून वसुली, सातारा जिल्ह्यात वीज वितरणाचा नवा फंडा, वसुली शेतकऱ्यांचा प्रतिसाद. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्हास्तरीय निवड चाचणीत खटाव तालुक्यातील 5 मल्ल्यांची गादी व माती गटातून निवड झाली. सातारा जिल्हा बँक निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया यापूर्वी सुरू झाली आहे. सध्या कोरोनामुळे निवडणूक केव्हा होणार याबाबत संभ्रम अवस्था असली तरी स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या सेवा सोसायटी गटातील उत्तराधिकारी कोण असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 15 दिवसात MH 50 व MH 11 टोलमुक्त करा, नाहीतर टोल नाके चालू देणार नाही. 21 मार्चपासून टोलबंद आंदोलन चालू होईल असा इशारा विश्वजित पाटील उंडाळकर यांनी दिला. पाटण तालुक्यातील मनेर पुलाचे काम 7 वर्षांनंतरही अपूर्ण, जोड रस्त्यासाठीचे भूसंपादन रखडले, पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास स्थानिकांकडून आंदोलनाचा इशारा. स्ट्रॉबेरीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या तापमान 30 अंशावर पोहोचल्यामुळे याचा मोठा फटका स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाला होत असून दर्जेदार स्ट्रॉबेरीसाठी मोठी अडचण निर्माण झाली. महामार्गावर झालेला खर्च वसूल झाला नसल्याचे सांगून टोलवाले मुदतवाढ मागतायत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे टोलनाक्याचे ऑडिट करण्याच्या सूचना दिशा समितीमार्फत करण्यात आल्या. शेतातील बांध का फुटला अशी विचारणा केली म्हणून 14 जणांच्या समूहाने लोखंडी गजाने मारहाण केली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध असून शेतीसाठी व पिण्यासाठी रोटेशनप्रमाणे पाण्याचे वाटप करावे अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. बारामती नगरपरिषदेने घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे यांच्या वसुलीची तीव्र मोहीम सुरू केली आहे. तरी करांचा भरणा करून नगरपरिषदेत सहकार्य करावे व विकास कामात आपले बहुमल योगदान द्यावे असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले. वाई नगर परिषदेच्या अंदाजपत्रक मंजुरीस विरोध, अर्थसंकल्पाला तीर्थक्षेत्राचा विरोध, तरतुदी व त्रुटी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. राम मंदिरसाठी घरोघरी जात देणग्या गोळा करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने निरा गावात देखील राम मंदिरसाठी राम भक्तांकडून 1,96,860 रुपये देणगी गोळा करण्यात आली. महाराष्ट्र न्यूजच्या दणक्याने कोरेगाव पुसेगाव रस्त्यावरील 10 पानपट्ट्यांवर कारवाई, 1,10,000 रुपयांचा बनावट गुटखा पोलिसांनी केला जप्त. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली. शासनाच्या 24 फेब्रुवारच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिले. LIC इतिहासात प्रथमच सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या मनीषा अप्पासाहेब मुळीक यांनी भारतातील नंबर 1 LIC प्रतिनिधी किताब पटकावलाय. त्यांच्या या यशाबद्दल भारतीय जीवन विमा निगम सातारा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय. सेनॉर चौक ते कर्जनाका या मार्गावर बसप्पा पेठेत सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने 7 टपऱ्या खोक्यांवर शुक्रवारी दुपारी कारवाई केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. आनेवाडी टोलनाक्याची चौकशी करण्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आदेश, तसेच सातारकरांना टोल माफी द्या असेही ते म्हणाले. वाळवा तालुक्यातल्या बहादूरवाडीत तरसाच्या हल्ल्यात 28 मेंढ्या ठार झाल्या तर 2 मेंढ्या गंभीर जखमी झाल्यात. या घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले.